इचलकरंजीतील पंचगंगा नदी काठावरील स्मशानभूमी पावसाळ्यात पाण्याखाली जाते. अशा वेळी शहापूर स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. पर्यायी स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी 32 लाख रुपये मंजूर झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या 7 महिन्यांपासून अत्यंत संथ गतीनं काम सुरू आहे. हे काम महिन्याभरात पूर्ण झालं नाही तर नगरपालिकेसमोर अंत्यसंस्कार करू असा इशारा नगरसेवक उदयसिंह पाटील यांनी दिलाय. इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीकाठावरील स्मशानभूमी पावसाळ्यात पाण्याखाली जाते. अशावेळी शहापूर स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. मात्र शहापूर स्मशानभूमीची प्रचंड पडझड झाल्यानं आमदार सुरेश हळवणकर यांच्या प्रयत्नातून 32 लाख रुपये मंजूर झालेत. 7 महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहापूर स्मशानभूमीच्या डागडुजीचं काम सुरू झालं. मात्र अजूनही हे काम संथगतीनं सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक उदयसिंह पाटील यांनी आगामी महिन्याभरात काम पूर्ण झालं नाही तर मृतदेहांवर नगरपालिकेसमोर अंत्यसंस्कार करू असा इशारा दिलाय. गेल्या 6 महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या शहापूर स्मशानभूमीचं काम चालू आहे. तरी देखील मक्तीदार तानाजी रावळ हा अत्यंत संत गतीने या ठिकाणी काम करत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पंचगंगा स्मशानभूमी जर पाण्याखाली गेली तर संपूर्ण इचलकरंजीवासियांना शहापूर स्मशानभूमीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तात्काळ येत्या या महिन्याभरात या स्मशानभूमीचं काम पूर्ण व्हायला पाहिजे. सदरचं काम महिन्याभरात मक्तीदारानं जर पूर्ण नाही केलं तर इथं होणाऱ्या शहापूर परिसरातील जी व्यक्ती मयत होईल तिचं इचलकरंजी नगरपालिकेच्या दारात आणून त्या ठिकाणी दहन करण्यात येईल असं या ठिकाणी सगळ्या शहापूरवासियांच्या वतीनं मला या प्रशासनाला सांगायचं आहे.